उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेल तब्बल 12 ते 15 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे आणि युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल भडकलेलं आहे. त्यामुळे क्रूड ऑइल $117 प्रति बॅरल इतकं झालंय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल 15 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. क्रूड ऑइल महागलंय, त्याचा परिणाम अर्थातच पेट्रोल डिझेल याच्या दरावर होणार आहे. पेट्रोल डिझेल वाढलं की सगळ्याच वस्तू महागणार आहेत, त्यामुळे पुढचा काळ हा महागाईचा असणार आहे. आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल तब्बल 12 ते 15 रुपयांनी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल सध्या भडकलंय आणि त्यामुळे सध्या क्रूड ऑइलचे दर हे $117 प्रति बॅरल झालेले आहेत. दररोज हा दर वाढत चाललेला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल 15 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर इंधन दराचा अशा प्रकारे भडका उडणार आहे, महागाई वाढणार आहे.